सांगोला इथं गर्भपात करण्याचा धंदा मानणाऱ्या डॉक्टर दाम्पत्यास पोलिसांनी कायद्याचा डोस दिला. सांगोला शहरातील कडलास रोड येथील न्यू धनश्री हॉस्पिटल आणि मॅटर्निटी होम इथं गर्भपात करताना डॉक्टर सुहास जाधवर आणि डॉक्टर अश्विनी जाधवर यांना रंगेहात पकडलं. सोलापूरच्या भरारी पथकाच्या डॉक्टर ॲडव्होकेट राजेश्वरी माने यांच्या पथकानं छापा टाकून दोघांवर गुन्हा दाखल केलाय. या छाप्यादरम्यान 7 ते 8 महिलांचा गर्भपात केल्याचं प्राथमिक तपासात उघड होत आहे. सोलापूर इथल्या भरारी पथकाच्या ॲडव्होकेट राजेश्वरी माने यांच्यासह वैद्यकीय अधीक्षक संदीप बेलपत्रे यांच्या पथकानं ही कारवाई केली. या छाप्यादरम्यान ऑपरेशन थिएटर, प्रसूती रूम हे दोन्ही सील केलंय आणि रुग्णांच्या संदर्भातील हॉस्पिटलची कागदपत्रं ताब्यात घेतली आहेत. या डॉक्टर दाम्पत्यांनी किती महिला रुग्णांचा गर्भपात केला याचीही तपासणी सुरू झाली आहे. 2 वर्षांपूर्वी डॉक्टर जाधवर कुटुंबाचे सोनोग्राफी मशीन सील केली होती. हे कारवाई प्रकरण न्यायालयात सुरू असताना बोगस कागदपत्र सादर करून या जाधवर दाम्पत्यानं नवीन हॉस्पिटल सुरू करून गर्भपात करण्याचा धंदा सुरू केला होता. सांगोला पोलिसांनी या दोघांना अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. सांगोला पोलीस स्टेशन येथे दिनांक 7/2/2018 रोजी सांगोला शहरातीलच हॉस्पिटल या ठिकाणी अवैधरित्या MTP Act ची कोणतेही रजिस्ट्रेशन नसताना अवैधरित्या गर्भपात करणे, रुग्ण महिलांचं गर्भपात करत असल्यावर माहिती मिळाली. माननीय सिव्हिल सर्जन्स यांच्या भरारी पथकाने सदरील हॉस्पिटलची तपासणी केली असता त्या ठिकाणी अनियमितता आढळून आली. त्याच पद्धतीने त्या ठिकाणी अवैधरित्या 6 गर्भवती स्त्रियांचे गर्भपात केल्याचे आढळून आल्याने त्या ठिकाणी सदर हॉस्पिटल तपासून त्यांच्या भरारी पथकाने पोलीस स्टेशन येऊन तक्रार दाखल केल्याने त्यांच्या तक्रारीवरून सदरचा गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल आहे. तपास सुरू आहे त्याचा तपास. आणि त्याच पद्धतीने यातील जे डॉक्टर दाम्पत्य आहे, पती पत्नी आहेत,